नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आपण कागदावर एखादा टेक्स्ट लिहिला आणि त्याचा जर फोटो काढला तर त्याचं टेक्स्टमध्ये रूपांतर होते म्हणजे आपण आपल्या डायरीमध्ये वहीमध्ये कागदावर काही मजकूर आपण पेनाने लिहितो आणि त्यानंतर तो मजकूर जर आपल्याला टायपिंग करून टेक्स्टमध्ये जर पाहायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल किंवा एखादं व्हॉट्सअपला आलेला एखादी इमेज असेल त्यावर लिहिलेला टेक्स्ट असेल किंवा एखाद एखाद्या भिंतीवर लिहिलेला टेक्स्ट असेल तर त्याचं जर आपल्याला टाईप करून टेक्स्टमध्ये रूपांतर करायचं असेल तर खूप सोपा आहे अशी एखादी इमेज किंवा असा एखादा लिहिलेला मजकूर आपण आपल्या कॅमेऱ्याने स्कॅन करू शकतो किंवा ऑलरेडी आपणास आलेला जर आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये त्याचा फोटो असेल तर तो फोटो एका ॲपच्या माध्यमातून आपणास टेक्स्टमध्ये कन्वर्ट करता येतो तर यासाठी गुगल ट्रान्सलेट हे ॲप आहे तर आपण प्लेस्टोअरला जाऊन ते इन्स्टॉल करून घ्यावं माझ्याकडे ऑलरेडी हे ॲप आहे मी आता हे ॲप ओपन करतो या ठिकाणी गुगल ट्रान्सलेट अशा प्रकारचं हे ॲप आहे यामध्ये वरच्या बाजूला लँग्वेज दिलेली आहे तुमचा टेक्स्ट कोणत्या लँग्वेजमध्ये आहे ती लँग्वेज इथे येऊन आपणास सलेक्ट करायची आहे सध्या आपण मराठी या लँग्वेजचा विचार करत आहोत म्हणून इथं मराठी सलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर मराठीतून आपणास ट्रान्सलेट कोणत्या ह्याच्यात करायचं आहे तर ते पुढच्या बाजूला देण्यात आलं आहे मी सध्या इथे इंग्लिश लिहिलेलं आहे या ठिकाणी टॅप टू एंटर टेक्स्ट तर या ठिकाणी आपण लिहूनसुद्धा आपण ट्रान्सलेट करू शकतो या ठिकाणी मी लिहित आहे मराठीत लिहिलं मराठीतला ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही जे काही लिहाल ते ट्रान्सलेट होईल आणि आपण जे आज पाहणार होतो ते म्हणजे फोटोपासून टेक्स्ट कसा करायचा तर त्यासाठी कॅमेऱ्याचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे या कॅमेऱ्याच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालच्या बाजूला इन्स्टंट स्कॅन आणि इम्पोर्ट अशा ऑप्शन आहेत सध्या आपण त्याला इम्पोर्ट या ऑप्शनला क्लिक करूया या ठिकाणी एक टेक्स्ट मी जो पेनने लिहिलेला कागदावर आहे तर त्याचा फोटो घेतलेला आहे या ठिकाणी थोड्याच वेळात पूर्ण हे पेज या ॲपमध्ये स्कॅन होईल आता हे पूर्ण स्कॅन झालेलं आहे खालच्या बाजूला सलेक्ट ऑलला आपण टच करूया सलेक्ट ऑलला टच केल्याबरोबर आपल्यासमोर हा पूर्ण टेक्स्ट जो आहे तो या ठिकाणी लिहून आलेला आहे आता याला मी पूर्ण कॉपी करून घेतो सिलेक्ट केलेलं आहे कॉपी केलं आहे आणि आपण हवं त्या ठिकाणी जाऊन त्याला पेस्ट करू शकतो त्याचबरोबर खालच्या बाजूला त्याचं इंग्लिशमध्ये सुद्धा ट्रान्सलेट होऊन आलेला आहे अशा प्रकारे आपण कोणत्याही हातानं लिहिलेल्या कागदाचा फोटो काढून किंवा आलेल्या इमेज स्कॅन करून आपण त्याचं टेक्स्ट टेक्स्टमध्ये रूपांतर करू शकतो त्याचबरोबर त्याला ट्रान्सलेट सुद्धा इतर भाषेमध्ये करू शकतो आता दुसरा एखादा आपण इमेज पाहूया हा आपण फोटो आहे याला स्कॅन करूया फोटो पूर्ण स्कॅन झालेला आहे आपण सिलेक्ट ऑल करूया सिलेक्ट ऑल केल्याबरोबर वरच्या बाजूला सिलेक्ट ऑल केल्याबरोबर या ठिकाणी त्याचा टेक्स्ट पण तयार झाला आहे आणि खालच्या बाजूला ट्रान्सलेटसुद्धा झालेला आहे अजून एखादी इमेज आपण घेऊन पाहूया या ठिकाणी पेपरला आलेली बातमी आहे याला सिलेक्ट ऑल करूया आणि वरच्या बाजूला क्लिक केल्यानंतर हे पूर्ण जे बातमी आहे ती पूर्ण बातमी या ठिकाणी टेक्स्टमध्ये आलेली आहे आणि खालच्या बाजूला त्याचं ट्रान्सलेटसुद्धा इंग्लिशमध्ये झालेलं आहे तर अशा प्रकारे कोणत्याही फोटोचा ज्यावर टेक्स्ट लिहिलेला आहे किंवा आपल्याकडे आलेल्या कोणत्याही इमेजचा टेक्स्ट आपणास इमेज अगदी एका क्लिकमध्ये टेक्स्टमध्ये रूपांतर होतो त्याचबरोबर त्याचं इतर भाषेमध्ये सुद्धा करता येतं चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद